एक संपन्न गाव ते शहरापर्यंतचा प्रवास केलेल्या सातपूरचा ग्रामीण बाज अजूनही कायम आहे. 1958 साली गावात शेतकऱ्यांच्या हितासाठी सातपूर विविध सहकारी संस्थेची स्थापना झाली. सद्यस्थितीमध्ये संस्थेची सदस्य संख्या 400 असून 13 संचालकांच्या माध्यमातून सोसायटीचा कारभार चालतो. 2 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या सोसायटीत आता मैलाराज आलं असून चेअरमनपदी सुलोचना एकनाथ तिडके यांची बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी पुष्पा बबन घाटोळ यांची वर्णी लागली. सोसायटीच्या इतिहासात सुलोचना तिडके यांची महिला चेअरमन म्हणून 20 वर्षानंतर योग आला आहे. सभासदांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरू अशा शब्दात सुलोचना तिडके यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माझं नाव सुलोचना एकनाथ तिडके. सातपूर गावामध्ये पहिल्यांदाच 20 वर्षानंतर महिला आणि सोसायटीची चेअरमन झाली आहे. दोन्ही जणी आम्ही व्हाईस चेअरमन आणि चेअरमन पद मिळालंय मला 20 वर्षानंतर. आमच्या सासूबाईची लई इच्छा होती पण परंतु तेव्हा नाही त्यांची इच्छा पूर्ण झाली. आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आमचे सगळे सातपूर सोसायटीचे सगळे चेअरमन संचालक त्यांनी मला माझ्यावर विश्वास टाकला. ही संधी पहिल्यांदा मिळाली आहे महिलांना. 50% आरक्षण मी महिलांकरता राखीव जागा असते त्याचे. परंतु माझ्यावर विश्वास टाकला आहे. आता या सगळ्यांचे मी आभार मानते सगळ्या ज्यांनी त्याच्यावर काही कुठं तरात. सामाजिक राजकीय जीवनात कार्यरत असलेले एकनाथ तिवडे यांनीही 15 वर्षापूर्वी सोसायटीचं चेअरमन पद भूषविलं आहे. राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या एकनाथ तिडकेंनी मनोगत व्यक्त केलं. आणि सातपूर सोसायटीचा एक पद चेअरमन झालंय, बंधू झालंय, आता मंडळीला केलंय आणि गावातल्या सामाजिक आणि समाजाच्या कोणीवर पण काम करतोय. आता आळंदी ट्रस्टीवर माझी निवड झाली. आजच आळी समाज आळंदी ट्रस्ट म्हणून त्याचाच आता मंडळीला बऱ्याच 20 वर्षानंतर महिलांना पुढे घेऊन व्हाईस चेअरमन चेअरमन मंडळीला सुलोचना एकनाथ तिडके माझ्या मंडळीला मी आता चेअरमन झाले. तिडके दाम्पत्याचे सुपुत्र गोकुळ हे शिवसेनेचे विभागीय संघटक असून पक्षाच्या माध्यमातून त्यांनी परिसरात आपला स्वतंत्र ठसा उमटविलाय. आई चेअरमन झाल्यानं शेतकऱ्यांची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करू असा मानस गोकुळ तिडके यांनी व्यक्त केला. माझ्या मम्मीला आज सातपूर विकास कार्यकारी सोसायटीने बिनविरोध 20 वर्षानंतर जे महिलांना आरक्षण भेटतं त्या हिशोबाने आज माझ्या मम्मीला त्यांनी चेअरमन केलं आहे बिनविरोध. तर सर्व बॉडीचे मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि जे काही शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे जे आता सरकारने सांगितलं आहे 2 लाख रुपयानंतरचं जे कर्ज माफ होणार आहे त्याचा पुरेपूर मी पाठपुरावा करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. 19 सातपूर सोसायटीची दुरा सुलोचना तिडके यांच्या हाती असून या माध्यमातून ते लक्षणीय कामगिरी करतील असा विश्वास संचालक मंडळातून व्यक्त झाला. मनोहर गायकवाड, दिशानुज, सातपूर.